कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि संपूर्ण एम एम आर रिझन या एमएमआर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्था पूर्णच्या पूर्ण विस्कळीत होत चाललेल्या आहेत या सर्वाला उपाययोजना असावी म्हणून काही ठोस पावलं उचलणं गरजेचं होतं वाहतुकीची कोंडी ही सर्वात मोठी समस्या आणि या वाहतुकीच्या कोंडीवरती मुंबई असेल मुंबईच्या जवळची असणारी ही सर्व उपनगरं या उपनगरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे आणि हे अचूकपणे जर कोणी ओळखलं असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि त्यांनी असा प्रयत्न केला की हा एम एम आर रिजनमध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती असणारी वाहतुकीची कोंडी जर दूर करायची असेल तर मेट्रोचं जाळं सर्व ठिकाणी पसरलं पाहिजे सर्व ठिकाणी मेट्रोचं जाळं पसरण्यासाठी विविध मार्गिका कशा तयार करता येतील याचा प्रयत्न त्यांनी करायला सुरुवात केला आणि म्हणून ठाण्यापासून भिवंडीपर्यंत मेट्रो भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो आणि कल्याणवरून तलोजापर्यंतची मेट्रो ही देवेंद्रजींनी त्या काळात ते मुख्यमंत्री असताना मंजूर केली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे वाहतुकीची जी कोंडी जर दूर करायची असेल तर रेल्वेचा प्रवास जसा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे कल्याणशील रोड हा कल्याण डोंबोली महानगरपालिका बदलापूर अंबरनाथ इथल्या असणाऱ्या सर्व लोकांसाठी असणारा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरती आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहसुंकुली होत आहेत या ग्रहसंकुलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण होत आहे हे नागरीकरण त्यांची असणारी वाहनांच्या व्यवस्था आणि तिथली ट्रॅफिक याला तोडगा काय असला पाहिजे याला उपाय काय असला पाहिजे तर आत्ताचा असणारा कल्याणशील रोड जो आहे त्याला त्याला मोठ्या प्रमाणात वाइंडिंग वाईंडिंग करायला पाहिजे सहा पदरी करायला पाहिजे आणि ते करत असताना त्याला एलिव्हेटेड करणं नागपूरमध्ये ज्या पद्धतीने केलं गेलं आहे त्या पद्धतीने करणं आणि वरती त्याच्यावरती मेट्रो धावणं हे आज करणं फार गरजेचं आहे याची सर्वाची एक रचना जी आहे किंवा याचा एक संकल्प किंवा संकल्प चित्र तयार करून येणाऱ्या काळामध्ये एम एम आर रिजनमध्ये एम एम आर डीने याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे एवढ्यावरती थांबून चालणार नाही डोंबोली शहर असेल डोंबोली शहरामधली वाढती लोकसंख्या असेल इथले असणारे छोटे रस्ते असतील परंतु यांना सर्वांना नवी मुंबईकडे जेव्हा जायचं असतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये जंक्शन जे आहेत त्या जंक्शन्सवरती ट्रॅफिक होते आणि म्हणून म्हणून आम्हाला मिनी मेट्रोची सुद्धा आवश्यकता हो आहे डोंबोली स्टेशन पासून नवी मुंबईपर्यंत जर मिनी मेट्रो हा एक वेगळा कन्सेप्ट जर या शहरामध्ये केला तर आत्ताच्या असणाऱ्या परिवहन व्यवस्थेमध्ये नवी मुंबई असेल किंवा इतर जवळच्या महानगरपालिका मग उल्हासनगर असेल ही सगळ्या महानगरपालिकेला त्याचा सर्वात मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे मिनी मेट्रोचा सुद्धा विचार करणं ही काळाची गरज आहे माझी एम एम आर आणि एम एम आर रिजनमध्ये असे काही वैशिष्ट्यपूर्ण असे प्रकल्प हे एम एम आर डीने हाती घेतले पाहिजेत लवकरात लवकर घेतले पाहिजेत माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी हे प्रकल्प तात्काळ हाती घ्या अन्यथा हे केंद्राकडून कसे करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न करायला सुरुवात करा धन्यवाद